क्वालिटी हमीशन नाही हो, क्वांटिटी फक्त भरवायचा, माल छापायचा, येणे करून सोडून द्यायची. तो झाला निष्ठावंत कार्यकर्ता. एकच अंडरपॅन्ट मिळून नेसतो विकासाच्या गप्पा आणतो. तिच्या दिला व झाल्या खाजवत्या. येणे पायदा करून घेणं नाही, लिहिणं नाही. काय झाली गंमत महाराज? अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. काय झाली गंमत? खऱ्याची मिली आई. आणि आज नालायक माणसानं समाजात किंमत आली. त्यामुळे सज्जनाचा शुक्रा साफ झालो. म्हणजे ज्याच्या राष्ट्रगीत पाहत नाही तो 26 जानेवारीचा प्रमुख पाहुणा. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय झालंय महाराज? महाराजांची भाषा बरं का माझी नाही. अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. त्याला ओवी संका तिसऱ्या अध्यायातली. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडिला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश दाय. आता खटकी सांगतो तुम्हाला, गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही पण गडी नाही ना. ऐका यादी, आता यादीलाही भारी काय का. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. आता अजून तुम्हाला पुरावा लागला, घ्या पुढचा पुरावा. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चढणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि सुरीचं धनकोणला लकलाप नाही. पुरावा अध्याय नंबर 18. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, मालकाचे मन का चोरीचे धन. बसलेल्या कोणत्या माणसानं उत्तर द्यायचं आपल्याला? एवढं दहा पाच हजारात कम्या पोराच्या हुंड्याचे पैसे घेतले, त्याच्यावर एक गुंठा जमीन घेतली, एक एकर देणार त्याला आपण. वॉट वर्कर एक एकर माझी देणार चल बागायती. नाही नाही, तो पैसा खंब्यातच जाणार. हा, आणि पुढचं वाक्याचं उत्तर द्या तुम्ही. कोणी बी बसलेले नाही. कम्या मतदानाचे पैसे घेतले, त्याच्यावर स्लॅब टाकला. राहिलेलं घर मी पूर करणार, वस्तू शांती फुकाट करणार, कर वाटवर. ते पैसे जुलाबातच जाणार. वाक्य सांगतो तुम्हाला, पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही, आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. ती कमी असू द्या ना, कमी असल्यानं काय फरक पडत नाही. कमी असल्यावर उलटी चांगली, यावर तुमचं मत काय? माणसं थोडी गरीब पाहिजे. ही श्रीमंत माणसं म्हणजे भंगार. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, त्या बायका कुणीकडे पाहा, त्या गडी कुणीकडे चाला, त्या सोमवार नाही, एकादश नाही, बंगरी. पाच वाजले का हातात काळी पिशी, दोन चार कुत्री त्याच्या माग, पिशी लिहिली कुत्र्यानं, भंगार. काही डोळे लाल, तांबडी कावीळ झाली त्याला, मागून अशी चट्टी फाटेल. बायकोला म्हणतो फडवून टाकीन, फडवून फडवून टाकी. मग ही कोण शिवी? त्याचं उत्तर नाही. आता करण लावून दिलं तुम्हाला. थोडस किचकट मुद्दा आहे. पहिला ज्ञानाचा मुद्दा करून घेतो, पुढे पटकन घुसवतो. पाया पॅक ज्ञान इथं बरं का आपण आता घोटाळा करता. वारकरी समजायला पाया ज्ञान, पण ते ज्ञान बायांचं नको. कोणतं पाहिजे? आता फायनल झालं. आता प्रत्येक माणसाला ज्ञान आहेच, शब्द बदललाय बरं का, पण त्या ज्ञानात गळ आहे. पखवाड्याला वाजवण्याचा गळ आहे, मला माझ्या कीर्तनाचा गळ आहे, गायनाला गायनाचं कशाचा का होईना. प्रत्येक माणसाला, काही माणसाला आपली बायको देखणी आहे, याचाच गळ. दोन तर आपली बबेची आई. आता गावाला काय फायदा? आई लो. अरे त्याचा दोष नाही, त्याच्या लोपलाय कोण? आता इथं किचकट मुद्दे बरं का. ज्ञान आहे, पण ते ज्ञान झाकलंय कोणी? गण ए गण. त्यामुळे त्याचे पैसे झाले. आता या आठवड्यात लय झाले.
टमाटे चालू आहे का कोणची? नाही ना, बरं झालं वाचले तुम्ही. सुतळी गुंडाळ्याची पाळी आली का? 10 रुपये जाळी, 10 रुपये जाळी, बायला तोडाय 250 रुपये रोज. केलंय अवघड. जवा कांची कांदा 5000 रुपये होता तेव्हा आपली चिंगळी होती. कांदा 1500 रुपये झाला तर आपली चिंगळी फुगली. आता कांदा 700 रुपये तर चिंगळी वाफेच्या बाहेर आली. मग याच देव येतो. टमाट्याची जाळी 600 रुपये, 1000 रुपये गेली तो जाळीत मुटला. व्यापारी म्हणला 2-4 टमाटे कसे काय बोलले झाले तुम्हाला? दैवार पडलं. सुरुवात आंतररंग झाली का बाहेरंगात? अंतरंगात. आता शेवटपर्यंत कीर्तन आंतररंगातच ऐकायचं. आपल्याकडे जसा माल असेल तसा माल आहे माल. आपलं कीर्तन नाही ना. आता तुम्ही विद्वान ऐकणारे भेटले ना, तुम्हाला विद्वान माल. तुम्ही साधे भेटले ना. एक बाईने एक बाबाची गोष्ट कोल्याच्या मागे लांडगा लागला. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याला माप त्याला फिट. जवळजवळ सगळ्यांचं माप आपल्याकडं आहे. आता इथले थोडेसे किचकट मुद्दे आहेत. ज्ञान आहे याच्यात शंका नाही. तो पायाचे ज्ञान हा काय पाया. पण त्या ज्ञानाला गळ आहे. टमाट्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? ती नाही बोलत. ग बोलतोय. दोन भाऊ वायले निघले. थोल्ल्यानं जी शिबी घातला, जी शिबी डाक्टर मोरी तांगूळ करीत होता. बायकून उघडा वडीत आणला बाय. आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर तुम्हाला पाहत पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गावात. आता इथलं सूत्र सांगायचंय मला तुम्हाला. सूत्र लय बारीक आहे का? सूत्र बारीक आहे का? आता ज्ञान येतानाच ग घेऊन येतोय. आता आपलं काम काय आहे? ग ला दाबायचं आणि ज्ञानाला वर काढायचं. ज्ञान वर आलं का खाली गेला तो ग. महिला महिला कुरड्या करत कुरड्या 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 गहू भिजवायचे सीजनचे म्हणून आपलं त्या म्हणूनच उदाहरण. शीक करायचा शिजवायचा आणि स्वर्या 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 म्हणता तुम्ही त्याला. त्या स्वर्याच्या मध्ये चीक भरायचा. पण एक बाई वरून आणि एक बाई खाली. वरची जी बाई आहे तिनं दाब द्यायचा आणि खाली जी बाई आहे तिच्या हातात ताट आहे. आता वरची बाई जरा तब्येतीनं स्ट्रॉंग होती. स्वर्याच दाबला. आता खालच्या बाईनं ताटली फिरावं का नाही तशीच राहिली. तो कुरडा तयार झाला. कुरडा कुरडाही नाही. आता इथले मार्मिक आहे बर का? त्या बाईने योग्य मापात दाब दिला पाहिजे. त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्या बाईनं योग्य आकार दिला पाहिजे. त्याला आकार देणं कोणाच्या हाताने? बस मग ज्ञान नावाची वस्तू टिकवायची असेल तर मी नावाचा दाब काढून टाकला पाहिजे आणि ज्ञानाला आकार दिला पाहिजे का ती कुरडई तयार होईल. आकार देणं. खालची बाई उशीर पाहिजे नाही तर ती मशिनीच थुकली चिकात. तिला म्हणलं एवढीच कुरडई काळी कशी काय झाली? ती म्हणली चिकात सुद्धा कलर आहे. काय बोला नाही 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 त्याला आकारच द्यायला पाहिजे महाराज. मग या जगाला आकार देणारा कोण आहे? 9 अध्याय म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. सूर्याचं चालणं माझी असते, वेदाशी बोलणे माझी असते, झाडाचं पान माझ्या ताब्यात. हा जगाला आकार आहे ज्ञान. आलं बरं का? आता फायनल झालं. ज्ञान टिकेल पण कोण गेला पाहिजे? पिटला. आता दुसरं वाक्य. लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच. तुमचं मत काय? शिपाई 15,000 पगार लय झाल तुला. तू काय माणसं मारीत नाही? एक वाक्य नाही का? लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच. पण मला वाक्य सांगायचंय पुढचं, ते पटत का पहा तुम्हाला? हा ना हा म्हणा नाही नाही म्हणा. कीर्तनात आपल्या दोन्ही बाजू चालतील. येस बी नो बी. आपल्याकडे दोन्हींची उत्तर आहे. तुम्ही म्हणले आम्हाला पटलं नाही. उत्तर दिलं आहे का?
उत्तर परत नाही का, लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच, फक्त सांभाळता आली पाहिजे. 500 रुपये रोज आहे गावंड्याच्या हाताखाली गेलं, 15,000 रुपये महिना आहे. 4 सुट्ट्या घेतल्या बाजारच्या, 13,000 रुपये महिना आहे. काही खाय जर निर्व्यसनी राहिलं तर पैसा खपत नाही, काय म्हणते तुमचं? पण तू 500 रुपये रोज कमीतो, 100 ची 90 मारतो, नालाय का महिन्याला 3,000ची दारू पेतो, वर्षाला 36,000ची दारू पेतो. तू 4 वर्ष जर दारू पेला नाही तर तुझ्या मुलीचं लग्न तू तुझ्या वट्यावर ठोले जण काढशील, तुला कोणापुढे हात पसरत माहित नाही, लाज वाटत नाही का नालाय का तुला? आणि पैसे पुरत नाही म्हणतो. लक्ष्मी प्रारब्धा ते सांभाळायची अक्कल पाहिजे. 15 रुपयाला हिरा आहे गोवा, हे गोवा ते गोवा हिरा काय ती पुढे 15 रुपयाला केवढे 15 10 पुड्या खात्यात एक जण, 150 रुपयाच्या पुड्या खातो तू. 90-90 ची सांगतो, 150-150 रुपये ते झाले, आणि 100 रुपये बॅलन्स लागतोय मोबाईलला रोज. 350 रुपये रोज घालतो ना आलाय का? रुपडे इन्कम आहे का? कशाला टिकल, कशाला टिकल? हे इतरांचं शिका, केरळवरून हवा भरायला आले रात्री, रात्र 2:30 उठाय 5 रुपयासाठी शिका जरा. नळीपासून हवा भरते 2:30 रात्री 5 रुपयासाठी. मोर मारायला 8 महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्यात, 4 महिने गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पेट्रोल पंप मुक्काम करते, दगडाची चूल करून खात्यात, आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहे. रात्री 3-3 वाजेपर्यंत लोखंडाचे जगत झोडून पूल बांधित्यात, उन्हाळ्यात काम होत नाही तर. आणि आमची 70% आवलात संध्याकाळी जेवायला घरी नाही, भीक मागायची पाळी नाही, येईल तर काही लखपत देऊ शकेल का? नालाय ना, मिश्या फुटल्या नाही आपली अवलात क्वार्टर पिती, मी सुरुड नाही, मी सुरुड उगच भंगरी आहे एवढं एवढं क्वार्टर आणि तिथे अवलात. आणि ते बापाला म्हणते काय केलं माझ्यासाठी? आता बापाने केलं ते सांगायचं. बाप म्हणलं मारली झकम्या, मग आता काय करीन? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितलं म्हणजे घ्या ठोकू. पाया पडून सांगतो, लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते, तुमचं मत काय? लक्ष्मी ज्याला त्याला मिळणार आहे, पण ज्या घरांमध्ये लक्ष्मी ज्या घरांमध्ये लक्ष्मी येऊन नम्रता झाली नाही, ती घर भिकारी झालीत आपल्या डोळ्यात एकाची उदाहरणं आहेत का नाही मला आहेत. मग काय माणसं म्हणते ना, पहिले त्यांना 3 ट्रॅक्टर होते, आता त्यांचं बोर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होय, हा खटका येतो. काय माणसं म्हणते ना, पहिले त्यांना 100 एकर जमीन होती, आता ती दुसऱ्याची वाटण करत्या. लक्ष्मी सांभाळायला नम्रताच लागते, बोला तुमचं काय मत आहे? लक्ष्मी कोणाला मिळत हे आम्ही आता सगळे जण लक्ष्मी कमी त्या आम्ही कमी तो नीती नाही ठेवली तर आमचं वाटोळ होईन ना, असं नाही चालणार. ते लक्ष्मी आल्यावर उतटल्यावानी करायचं ते कुठं चालणार? चपला घालूनच बायकोनं चपात्या करायच्या, गळेनी बुटं घालून जेवायचं म्हणजे सुधारलं जग. पुरीनी पोरांचे कपडे घालून बोमलं ते नाही झालं पुरी शाळ्या, याड पटलं नाही थोबाड खोडून टाकलं, पोरांचे कपडे घालून इंडस्ट्री झाली शाळेनी तू. आणि त्या कार्टेनी गडी असून मिशा काढायच्या झाली शाळेनी. मी लग्नाला गेलो नवरदेवाला मिशी असली तर तांदूळ टाकतो, मला तांदूळ सोबत टाकतो, इकडे तिकडे बाजून खाली टाकून देतो, उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे गेलं तिकडे. एक पोरग होईपर्यंत मी शिकाडू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो. मी शनाशनाला पोर झाले कोणलाही शंका येते ना. मावळ्याचा बाजार सगळा काही गरीब असेल, आपण माणसं कोण आहे? अरे आपण 96 कोणी खानदान माणसं आहे, काबार गाबार आहे, हे रक्त काय भंगार आहे? निदान कोणची लाज नाही धरता आली, रक्ताची तर धरा नाही, कोणती धरली तर धर्माची तर धरा. आपण 96 कोणी खानदान माणसं आहेत, काबार गाबार आहेत. आपण बँडवाले पुढे नाचायचं, इतके नालायक रक्त आहे का आपलं? त्यानं गाणं लावायचं ना आपण जीप काढून नाचायचं. हे रक्त कसं आहे माहिती का? एकट्यानं खिंड लावून धरली इतकी रांगड रक्त आहे हे रक्त. काय 90 करून जीप काढून नाचतो का नालायक डीजे पुढे? त्या बापाच्या मावतीला नाच ना नालायक आवलं नाही. बाई वाड्यावर येऊन राहतो वाड्याच्या घरात, बाईला वाड्यावर बोल सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. सुनूच आहे त्यावर, पण त्या बापाचा नाही त्यावर आवलात नाही. ठीक आहे, 96 कोणी रक्त आहे का? बरं का बरं का, रक्ताचा नियम समजा का वाक्यात? ही बुटाची पॉलिश करून जागणार रक्त आहे, बुट साठून जागणार रक्त नाही.
सगळ्यांनी समाजाने छेड केला, सगळे समाजाने छेड केला, पण देवाने गाथा तारला. हे रक्त कसं माहिती का, सगळ्या समाजाने छेड केला, शिवे दिला नाही लोकांनी, दिले नाही शिवे, दिला नाही, मारलं नाही, गाथा पाण्यात टाकला नाही, स्वतःच्या संसाराची राखरखोळी करायला लोकांनी लावलं नाही. देऊ द्या त्रास आणि दिलाच, दिला का नाही, गाथा पाण्यात नाही टाकला लोकांनी, बंबाजीने मारलं नाही, रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नाही, अरे लोकांनी सावकारीवर घर नेला नाही, नेला नाही. स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्यानं पाहिलाय, स्वतःच्या भावाचं घरातलं निघून जाणं डोळ्यानं पाहिलंय, आणि स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्यानं पाहिलाय, सख्या भावानं उदारीच्या वह्या डोळ्यात टाकल्यात, टाकल्या नाही, बंबाजीने मारलं नाही. घरावर आलेल्या सावकारकीला घरामध्ये काहीच राहिलं नाही, तर पोरग आजारी पडलं, पोरानं बापाच्या मांडीवर डोकं ठेवलंय, आणि महाराज मारताना पोरानं पाणी मागितलंय, फक्त पाणी, तर घरामध्ये पाणी आणायला भांड नव्हतं, महाराज भांड, आमच्या आई साहेबांनी डोक्यावर मांड घेतला आणि पाण्याला गेल्या, एकुलत एक पोरग राहिलं होतं ते मांडीवर होत, पाणी आणायला आई साहेब गेल्या, आणि तिकडून येतो ना आई साहेबांचा तोल गेला, अर्धा माठ पाणी मिळालं आणि तोल गेला, माठ खाली पडला, तुकोबाराचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता मेलं महाराज, पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा, नाही आलं देवा, पण आज डोळ्यात पाणी आलं, कारण सांगा देवा, 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं, एवढंच वाईट वाटलं, याला तू खूप बरा आहे म्हणता, येऊ द्या त्रास देऊ द्या, पण एक वाक्य झालं ठेवा, जवळच्याच माणसाने छत्रपतीला त्रास दिला, पण महाराज 2-3 वाक्य नाही डायगा, ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात झाली 16 वर्षी, विमांडक ऋषी यज्ञाचं जेव्हा यज्ञामध्ये पहिलं संरक्षण करून राक्षसाला रामाने मारलं 16 वर्षी, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटातलं रक्त भवानी मातेला दिलं 16 वर्षी. आमची 16 औलाद काय करते बघा, तपासा आपली 16 औलाद, प्रत्येक बापानं तपासा, थोबानं सोडल्यात आमच्या औलादींचे गोवे खाऊन, सांभाळा बघा आपली औलाद कोणती आहे, 16 वर्षी धनुष्य बाणा लावलं होतं आणि राक्षसांचा नाश करता, वैतवा किती होत, 16, दोघाही भाऊ लढायला गेलती, दशरथ रडला होता, पाठवित नव्हता, पण वचन दिलं होतं म्हणून पाठवायची पाळी आली, नाही तर दशरथ रामाला पाठवितच नव्हता महाराज, पण 16 वर्षी बाणच लावला धनुष्याला, बाण लावला, 16 वर्षी स्वतःतल्या बोटातलं रक्त भावनी मातेला दिलं, आणि 16 वर्षी लोकांनी खापर दिलं नाही, मांडे भाजले तर पाठीवर मांडे भाजले, जी माणसं यातना सहन करतात ती देव होतात, तुमचं काय मत बोला, तुम्हाला जर फुकाटत पाहिजे तर बापाची पेंड आहे, घर बापानं बांधायचं, एअर बापानं करायची, मोटर बापानं बांधायची, तू काय कशालाय, तू कशालाय नक्की, तू त्याची इकायलाय खरं, घर बापानं बांधायचं, एअर बापानं करायची, जमीन खाडायची, लिहोळ करायची, तुम्हाला आई ते संडास बाथरूम बांधून ठेवायचे, घरे बांधून ठेवायचे, तुम्ही थोड्याशा बायका मिळाल्या म्हणजे शहाणपणाच्या भाषा करायच्या, आणि ईश्वर सारखे आई बाप बिन भाकरीचे मारायचे, झाले पंडित तुम्ही, झाले शहाणे, त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं न्यासायचं, रात्रीचं कालवण सकाळी गरम करायचं, बिचारीनं भाताची लागवड होती, भाग क्षेत्र होतं, तर 12-12 तास बिचारीनं भात लावायचे, तर डोक्यातल्या इरल्यातून पाणी डोक्यात जात होतं, त्याची नाही लाज आम्हाला, हा बिचारा शेतकरी वरपडून गेला बिचारीच्या बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून त्याला मुलं बाळ उभे केले, बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, याची लाज नाही आम्हाला, आमची आई दुसरीच्या शेतात कामाला जाते याची काय लाज आहे आम्हाला, आम्हाला 4 नालायक मित्र मानायला लागले आणि 5-6 जणांनी आम्हाला फोन केला आणि आमच्या खिशात 7-8 हजाराचा मोबाईल आला म्हणजे आम्ही राष्ट्रपती झालो, आम्हाला काय 7-8 हजाराचा मोबाईल आणि एक चांगला ड्रेस असला म्हणजे कुत्र्याला भाकर टाकल्यासारखं, त्याला आम्हाला काय घेणार, आम्ही 15 पेलो म्हणजे गावाचा बाप, रुपड्या कमवायची दानत नाही आयुष्यात रुपड्या, अरे शिका इतरांच, MP ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची औलाद जमीन इकून धाब्याव खाते, शिका, आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, पांढरे केस काळे करायचे, 7-8 हजाराचा बूट पायात ठेवायचा, घरी आणून मी शकायच्या, पांढरे केस काळे करायची, बायका देखण्या करायच्या, हायवेला ती जावायचं, आम्ही झालो शहाणे, हा घरी पेटलं चालत नाही, झुरळ पण येणार, लिंबू पिळून हाणायचा आमचा
आणि वाढणारा असं वाढितोय. त्याचा शिमूड बनला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ. आई म्हणते दरवाजा उघडा ठो मा पप्पू येईल. ठो पप्पे हरिपाठाला गेला का हे पप्पेची आई. सासरा उपाशी मारी तीन चार गुरुवार करते. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे मला. हे काल सत्य आज सत्य उदय सत्य. आपल्या तोंडातून जे वाक्य बाहेर पडले ते कधी खोटं नाही ठरणार. ते पिठाच कधी धनात ठेवायचं. चला थोडं पुढं दिवस पुढं जायचंच का. ज्ञान लक्ष्मी मिळेल पण नम्रतेशिवाय नाही याच्यावर तुमचं मत काय. आणि लक्ष्मी ही नम्रतेनंच टिकवली पाहिजे. अन्यथा लक्ष्मी घरबारबाद करते. हे कधी ध्यानात ठेवायचं. दोन मुद्दे संपले. आता पुन्हा तिसऱ्या मुद्दे त्याच्यातच घुसतो. ज्ञान येईल ग घेऊन, लक्ष्मी येईल पण नम्रतेनं राहील. पाया पण सांगतो दुसरं वाक्य. लक्ष्मीला जर नम्रतेची साथ दिली नाही तर लक्ष्मी अनितीला जवळ करते. परत सूत्र आहे बरोबर गणित. लक्ष्मीला जर नम्रतेची साथ दिली नाही तर लक्ष्मी अनितीला जवळ करते. आणि अनिती इतकी खतरनाक आहे ती लक्ष्मीला बाहेर काढते आणि त्या घरावर कारभार करते. कोण? अनिती. मग सोमवार नाही, एकादश नाही, गमेंट मथऱ्याला कार्य म्हणायचं. उतटी लावला मथऱ्याला कार्य म्हणायचं. काय मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला थांबायची. उतटी लावला बाजरपती पोळ्याला जन्मेल. कुत्र्याला थांबायची. बंगार बंगार ते बाराचं लग्न तीनला लावायचं. बेंडवाल्यालाच दम द्यायचा. लावतेच मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. लाव मी अशी भंगार. आणि या सगळा कार्यक्रम कोणाचा आहे? अनितीचा आहे. मग मग एकादशीला पुरीचं लगीन गमेंट. अरे एकादशीला पुरीचं लगीन करू नको. जावायची येड निघलं. ऐकायचं नाही कोणचं फुगीर. याला काय म्हणायचं फुगीर. अरे एकच पोर घ्याय तुला. एकादशीला पोरच लग्न करू नको.